क्रिकेट हा प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे. नुकताच T20 विश्वचषक पार पडलाय. यावेळी भारताला यश मिळालं नसलं तरीही भारतात क्रिकेटची लोकप्रियता फार मोठी आहे. त्यामुळे पुण्यात लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे यांच्या पुढाकारातून श्री प्रीतम प्रतापराव खांदवे पाटील चषकाचं आयोजन करण्यात आलं असून आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी ही विजेत्या संघाला मिळणार आहे. लोहगावातील युवा नेतृत्व म्हणून प्रीतम खांदवे ओळखले जातात. त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रम राबवत आपल्या कार्याची छाप सोडली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत आपल्या भागातील खेळाडूंना वाव देण्याचं काम खांदवे यांनी केलंय. 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. विजेत्या संघाला 1 लाख रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे तर उपविजेत्या संघाला 71,000 पारितोषिक दिलं जाणार आहे. तर सेमी फायनल पर्यंत पोहोचणाऱ्या दोन्ही संघात तिसरा आणि चौथ्या संघाला अनुक्रमे 51,000 आणि 41,000 पारितोषिक मिळणार आहे तर पाचव्या येणाऱ्या संघाला 31,000 बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर वैयक्तिक बक्षीस देखील जिंकण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. यावेळी ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल परिसरातील खेळाडूंनी खांदवे यांचे आभार मानलेत. आपल्या मातीतील खेळाडूंना पुढे येण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले असून या ठिकाणी उत्तम सुविधा देण्यात आल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत. नमस्कार, मी क्रिकेट कोच अतुल बनकर, शौर्य इव्हेंट्स वाघोली. खऱ्या अर्थाने प्रीतमदादांची स्पर्धा येणार आहे ही एक आनंदाची बातमी होती. कारण एका क्रिकेट खेळाडूसाठी आनंदाची बातमी होती. प्रीतमदादांच्या माध्यमातून अर्थात प्रीतमदादा प्रतापराव खांदवे चषक या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं, आयोजन करण्यात आलं. दादांचं मार्गदर्शन आणि दादांचा अनुभव, खऱ्या अर्थानं एक सुशिक्षित आणि युवा नेतृत्व आणि या युवा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला उभं करण्याचं काम करत आहोत. आणि ते करत असताना एक चांगल्या दर्जाची स्पर्धा, एक जिल्हा पातळीची स्पर्धा, एक राज्य पातळीची स्पर्धा, या स्पर्धेचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून गावातील खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ करून देण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रीतमदादा खांदवे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्ही सर्व आयोजक मंडळांनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडचणी येत होत्या त्या ठिकाणी नक्की स्वरूपामध्ये दादा आणि दादांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी एक मोठं पाठबळ होतं. मी अनिकेत विठ्ठल कालभोर, माझा संघ आहे जय गणेश स्पोर्ट्स संघ कालभोर वस्ती. या ठिकाणी आम्ही या टुर्नामेंटला, गावची टुर्नामेंट आहे, फक्त गाव मर्यादित आहे आणि गाव मर्यादित पहिले आमचे फक्त गावात 12 संघ व्हायचे तर आता मात्र दादांनी काही संघ वाढले. दादांनी सगळ्या संघांना घ्यायचं, सगळ्याच खेळाडूंना खेळायला भेटावं म्हणून दादांनी संघ 20 केले. 21 झाले होते परंतु एक संघ एक्स्ट्रा झाल्यामुळे दादांनी 20 संघ केले आणि 20 संघातील सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी हे उत्कृष्ट दर्जाचं आकर्षक असं मैदान उपलब्ध करून दिलं. दादांच्या स्वतःच्या मालकीचं हे मैदान आहे. तसेच दादांनी या ठिकाणी भोजन व्यवस्था केलेली आहे. खेळाडू बाहेरून खायला आणतात, त्यानंतर पाण्याची व्यवस्था नसते, ऊन असतं. उन्हासाठी दादांनी प्रत्येक खेळाडूला इथे बसण्यासाठी मंडप टाकलेला आहे. रायगड खेळाडू कक्ष केलेला आहे आणि शिवनेरी खेळाडू कक्ष केलेला आहे. एकदम दर्जेदार पद्धतीचं नियोजन आहे. नमस्कार, मी विठ्ठल दिलीप मोजे, शिवदेश टीमचा कॅप्टन आहे. या ठिकाणी प्रीतम प्रतापराव खांदवे यांनी जे आयोजन केलं आहे क्रिकेटचं ते खूपच भारी केलेलं आहे. या ठिकाणी 20 टीमा खेळणार आहे या स्पर्धेमध्ये आणि ही स्पर्धा खूपच म्हणजे असं वाटत नाही की लोकल स्पर्धा आहे, खूप म्हणजे असं वाटतं की इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आहे. त्यांनी खूप आत्ता नियोजन म्हणजे बसायसाठी व्यवस्था केलेली आहे. ग्राउंड ग्रास कोर्टने चांगलेलं आहे. याच्या अगोदर थोड्या आम्हाला ग्रास एवढ्यामध्ये चांगलं भेटत नव्हतं. आता खूप ग्रास वगैरे भेटल्यामुळे खूप मस्त वाटतं खेळायला आणि बाउंड्रीची व्यवस्था चांगली केलेली आहे. प्लस त्यांनी जी टुर्नामेंट अजून दिलेलं आहे नियोजन, त्यामध्ये प्लेअर लोकांना जेवण दिलेलं आहे, प्लस पाणी दिलेलं आहे, सगळी सोय. म्हणजे त्यांनी प्लेअर लोक इथं आला की कुठं जाणार नाही, इथंच खेळणार, इथंच म्हणजे सगळं दिवसभर इथं जाणार. हे खूप मस्त नियोजन केलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. यावेळी आयोजनामागची आपली भूमिका स्पष्ट करताना कोरोनामुळे अनेक जण 1.5 वर्ष घरात होते, त्यामुळे नागरिकांना नवीन ऊर्जा भेटावी, आपल्या परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा या हेतूनं या स्पर्धेचं आयोजन केलं असून खेळाडूंना इथं सर्व सुविधा मिळणार असल्याचं खांदवे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी प्रीतम प्रतापराव खांदवे, माजी उपसरपंच लोहगाव. आज तुम्ही या ठिकाणी आलेत तर आज या ठिकाणी आपण सर्व बघतो लोहगाव प्रीमियर लीग ही चालू आहे कॉम्पिटिशन. या लीगमध्ये जवळजवळ 20 टीमा आहे आणि सगळे गावातलेच मंडळांचे टीम आहे आणि या ठिकाणी हे कमीत कमी 7 दिवस टोर्नामेंट चालणार आहे, 18 ते 23 तारखेपर्यंत. आणि ह्या टोर्नामेंटसाठी आम्ही जे गावातले तरुण कार्यकर्ते की आपण बघतो 1.5 वर्षापासून कोरोनामध्ये लॉकडाऊन असताना
त्यामुळं अनेक मुलं म्हणा, अनेक कार्यकर्ता म्हणा, अनेक लोक घरी बसले होते. तर आता जसं जसं कोरोना कमी होत चाललेलं आहे, आम्ही कोरोनाचा नियम लक्षात घेता आता जसं ओपन होत चाललं आहे, त्यामुळं आम्ही क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेली आहे की तरुण वर्गांना काहीतरी त्यांच्या टॅलेंटचा वाव मिळवण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. जर आपण बघितलं या ठिकाणी आम्ही पहिलं जे बक्षीस आहे ते 1,00,000 रुपयाचं ठेवलेलं आहे, जे दुसरं बक्षीस आहे ते 71,000 ठेवलेलं आहे, तिसरं जे बक्षीस आहे ते 51,000 ठेवलेलं आहे, चौथा 41,000 आणि पाचवं आम्ही 31,000 असं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर इथं जितके तरुण कार्यकर्ते येतात, जितके मंडळ येतात, जितके प्रेक्षक येतात, त्या लोकांसाठी आम्ही जेवणाची सुद्धा सोय इथं या ठिकाणी केलेली आहे. तर ही पहिल्यांदाच लोगोमध्ये इतकी भव्य दिव्य टुर्नामेंट या ठिकाणी आमच्या माध्यमातून आणि आमचे जे कार्यकर्ते, आमचे जे मार्गदर्शक लोक आहेत त्यांच्या मदतीने ही टुर्नामेंट आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही थोड्याच दिवसात 2-3 दिवसात देवदर्शनाचं आपण बघतो की 22 ऑक्टोबरनंतर अनेक मंदिरं ओपन झालेले आहेत आणि त्यानिमित्त अनेक भाविकांना मंदिरातसुद्धा जाता येतात. त्यामुळं आम्ही पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट ही एक यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही अष्टविनायक यात्रासुद्धा त्या ठिकाणी भक्तांसाठी आयोजित केलेली आहे. परत तरुण कार्यकर्त्यांसाठी जे क्रिकेट प्लेयर आहेत ते जे सहभागी झालेत त्यांच्यासाठी आम्ही कोकण ट्रीप सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यावेळी सामना पाहण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि युवा वर्गानं गर्दी केली होती. प्रीतम खांदवे नेहमीच सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. उपसरपंच पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर या युवा नेतृत्वानं अनेक कामं या भागात केली असल्यानं या भागातील नागरिकांनी प्रीतम खांदवे यांचं वेळोवेळी कौतुक केलंय. आता या क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातून युवा वर्गाला एक मोठं व्यासपीठ खांदवे यांनी उपलब्ध करून दिलंय. आकाश गडमोडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.